काही वर्णशास्त्रात असं आहे की त्यांचं वैशिष्ट्य की काही काम न करता फक्त शब्दांचा खेळ करायचा, आणि शब्दांचा खेळ करायच्यासाठी काही लोक वाकवणार असतात. आता आजच मी इथं आल्यावर बघितलं तुमचे एक होते काढले, काय त्यांचं नाव, भाजपचे अध्यक्ष कोण, बहुतेक त्यांच्या सैन्याचं एखादा चुकी की जैन शिक्षण संस्थेमध्ये मी सभासद येत नाही, आणि सभासद नसताना मी त्या शरद पवारांना खूप लोकांचा अनुभव आहे, त्याच्यामुळे शरद पवार काही बोलू शकतात. पण मला असं वाटतं की या ठिकाणी आत्ता त्यांचा पक्ष एकसंघ ठेवण्याकरता त्यांना जी कसरत करावी लागते आहे, ही कसरत पाहिल्यानंतरच इतर पक्षांबद्दल त्यांनी बोलावं की नाही बोलावं याचा विचार त्यांनी केला पाहिजे.